माझे केस फास्ट वाढण्यासाठी सिल्की शायनी होण्यासाठी आणि एकदम मॅनेजेबल होण्यासाठी भरपूर अशा गोष्टी मी करतेच रुटीनमध्ये पण सगळ्यात जास्त बघा केस वाढण्यासाठी ना ही रेमेडी मी जास्त करते अजून दुसरी कोणती करते तीसुद्धा सगळं या व्हिडिओमध्ये आहे हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहेत सगळे मी मस्त आणि मजत आहे तर बघा माझे केस वाढण्यासाठी ना मी या दोन रेमेडीज आठवड्यातून एकदा तरी करतेच म्हणजे एका आठवड्यात एक केली ना तर दुसऱ्या आठवड्यात दुसरी करतेच तर खूप जणी मला विचारत आहेत की केस वाढण्यासाठी काय करायचं केस खूप गळतायत मला माझे केस लांब करायचे आहेत तर बघा एका रात्रीत किंवा एका दिवसात एका वापरात काहीतरी होईल किंवा खूप बदल होईल असं तर मी सांगणार नाही यासाठी तुम्हाला ना, या ना थोडंसं कंटिन्यू करावं लागतील तर ही जी जासुंदीच्या फुलाची रेमेडी आहे की नाही तर ही एक मी खूप जास्त वेळा करते अगोदर मी शेअर केलेली आहे फक्त सांगते की याच्यामुळे ना केसांमध्ये खूप जास्त बदल होतो आणि खूप केस फास्ट वाढतात सुद्धा तर ही खूप महत्त्वाची रेमेडी आहे हीसुद्धा तुम्हाला करायचीच आहे पण आजची जी स्पेशल रेमेडी आहे की नाही ती बघूयात अगोदर तर याच्यामध्ये घेतलेलं साहित्य बघा एक ॲलोवेरा घेतलेला आहे फ्रेश जर तुमचे केस मोठे असतील ना तर दोन घेतली पानं तरी चालतील किंवा छोटी पानं असतील दोन घ्या पण त्याच्या कडचं पूर्ण मी कट केलेलं आहे आणि थोडा वेळ पाण्यातच ठेवायचं कारण की सगळ्यात महत्त्वाचं ॲलोवेरामध्ये ना येल्लो लिक्विड असतं ना ते इचिंग होऊ शकतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते निघू द्यायचं त्याच्यानंतर दोन आवळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे बघा अद्रक खूप महत्वाचा रोल आहे कारण की सर्क्युलेशनचं काम करतं आपण जी रेमेडी आहे की नाही तर त्यातील जे घटक आहेत ते मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम अद्रक करतं आणि खूप फायदा होतात याच्यामुळे तर अद्रक मी कट करून घेतलेले आहेत आणि हां महत्त्वाच्या दोन गोष्टी तर मी या ठिकाणी दोन हेअर ऑइल घेतलेले आहेत एक ऑलिव्ह ऑइल आहे आणि दुसरं जे आहे ना ते डी आय वाय म्हणजेच घरी बनवलेलं तेल परत मला विचारतात की डी आय वाय किंवा तुम्ही घेतलेलं तेल कोणतं तर जे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेले असतात की नाही तर तेच तेल आहे तर बघा फक्त ऑइलिंग करण्यापेक्षा न असं रेमेडी बघा तेलासोबतच या नॅचरल वस्तू ज्यावेळेस ॲड होतात ना त्यावेळेस केसांमध्ये तर बदल होतोच सोबत केस फास्ट वाढतात आता बघा याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दोन तीनही गोष्टी मी कट करून घेतलेल्या आहेत आणि सुद्धा धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तेल टाकायचं आहे आणि ॲलोवेरामध्ये आणि आवळ्यामध्ये सुद्धा न खूप पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे वाटण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागत नाही या ठिकाणी आपण तेल वापरतोय ते, तर तीन मोठे चमचे मी घेतलेले आहे आणि एक चमचा मी ऑलिव्ह ऑइल घेत आहे तर हे बघा तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही तुमचं जे तेल असेल वापरत तेच घ्या पण हे वापरा तुम्ही कारण की रेमेडीमध्ये न या तेलाचा खूप जास्त फायदा होतो आणि बघा खूप छान पेस्ट झालेली आहे तुम्ही असंचसुद्धा लावू शकता पण तरीसुद्धा बघा गाळल्यानंतर थोडा चोथा उरतो की जो केसांमध्ये अटकू नये म्हणून गाळून घ्यायचं आणि तरी देखील जरी थोडेफार जरी कण राहिले ना आवळ्यामुळे थोडंसं होऊ शकतं पण ते केस विंचरले की निघून जातात जर तुम्हीच हे वस्त्रगाळ जर केलं ना तर ते एकदम पाण्यासारखं म्हणजे टॉनिक निघेल तर तसं वस्त्रगाळ सुद्धा करू शकता तर बघा एकदम स्मूद जी एकदम पेस्ट आपण म्हणतो ना याला तुम्ही टॉनिक म्हणा टोनर म्हणा कारण की स्कॅल्प प्लस लावायचं आहे आणि केसांसाठी ना हे एवढं हेल्दी आहे ना तर मी माझा विश्वास सांगते की आणि मी एवढ्या वेळेला हे अप्लाय केलेलं आहे माझ्या केसांवरती कारण की के आता सेम रेमेडीज मी दरच वेळेस तुम्हाला नाही ना सांगू शकत पण मी तुम्हाला एवढं सांगू शकते की हीच रेमेडी मी खूप जास्त वेळा करते आणि जास्वंदीच्या फुलाची दुसऱ्या रेमेडीजसुद्धा करते कारण सगळ्याच गोष्टींचे बेनिफिट्स तर आपल्याला पाहिजेच ना तर बघा या पेस्टमध्ये मी दोन विटॅमिन ईचे जे कॅप्सूल आहेत ना तर ते टाकलेले आहेत तुमच्याकडे असेल तर का नाही नसेल ना तरी चालेल असंच लावा पण त्यानेसुद्धा ना केसांना खूप फायदा होतो तर मी छान ते मिक्स केलेलं आहे आणि आता बघा पूर्ण आपल्या स्कॅल्पला हे लावायचं आहे मुळांना हे लावायचं आहे आणि ज्यावेळेस उरेल ना त्यावेळेस पूर्ण केसांनासुद्धा लावायचं आहे कारण की ह्याच्यात आहे ॲलोवेरा आवळा आहे आणि पूर्ण ते केसांना ना एवढं सॉफ्ट बनवतं ना त्याच्यामुळे तुम्ही जास्त पेस्ट बनवा आणि सगळ्या केसांना लावा पण माझे केस थोडे मोठे आहेत ना तर मी फक्त माझ्या स्कॅल्पला लावते आणि चांगलं मसाज करते पण एकदम हलक्या हाताने करायचे खूप घासायचं नाही तर बघा केस वाढण्यासाठी ऑइलिंगचा खूप मोठा रोल आहे तर बघा आठवड्यामध्ये ना तुम्ही एका वेळेला जर ऑइलिंग करत असाल ना तर दुसऱ्या वेळेला ऑइलमध्येच या गोष्टी ॲड करून अशी रेमेडी ट्राय करा म्हणजे खूप कोणती रेमेडी करू असं सुद्धा काही जण विचारतात तर बघा या दोन्ही पैकी ना तुम्ही आठवड्यातून कोणतीही करा असं काहीच नाही फक्त कंटिन्यू करा म्हणजे काय तर दोन महिन्यांपर्यंत तरी एखादी रेमेडी करा आणि त्याला दुसरी पण तुम्ही दुसऱ्या आठवड्यात करू शकता म्हणजे एका केस धुण्याच्या वेळेस एक दुसऱ्या केस धुण्याच्या वेळेस दुसरी मध्येच ज्यावेळेस तुम्ही तेल लावायचं नसेल आणि केस धुवायचे असतील त्यावेळेस तुम्ही टोनर वापरा आणि काहीच करायचं नसेल त्यावेळेस ऑइलिंग लावा तर असं हे तुम्ही करू शकता मी तसंच करते असं काही कुठलं टाईम टेबल नसतं फक्त तुम्हाला एक अंदाज सांगितला मी आणि खूप छान केस होतात या सगळ्या ज्या गोष्टीतनं त्या नॅचरली आहेत याचे साईड इफेक्ट्स काहीच नाहीत त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही फक्त अलोव्हेरामधला जो येल्लो लिक्विड जो भार्ट असतो ना तो काढून जाऊ द्या कारण की ते थोडस इची होऊ शकतं त्याने खाजवू शकतं डोक्याला तर बघा लावलेला आहे एक तास ठेवा आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहे केस धुतल्यानंतरचे रिझल्ट ना तुम्ही स्वतः अनुभव आहे एवढे सॉफ्ट होतात ना की जेवढे एखादं स्पा केल्यानंतर सुद्धा होणार नाहीत किंवा कोणताही तुम्ही कंडिशनर लावा त्यानेसुद्धा होणार नाहीत तर एवढं भारी रिझल्ट आहे त्याचे सोबत केस वाढतात माझे मागच्या दोन वर्षापूर्वी की नाही याच्या अर्धेसुद्धा केस नव्हते म्हणजे माझ्या पाठीमागचे तुम्ही व्हिडिओज बघा आणि त्यानुसार ठरवा तर आजची ही रेमेडी खूप उपयुक्त आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा सोबत लाईक करा धन्यवाद